त्योहार हो, किसी का जन्मदिन हो या कोई महोत्सव हो, बहुजन विकास आघाड़ी समाज हिता कार्यक्रम करना नहीं छोड़ती। जी हाँ, 1 अक्टूबर वसीविरा शहर महानगर पालिका के प्रथम महापौर राजीव जी पाटिल, साथ ही 3 अक्टूबर यानी बहुजन विकास आघाड़ी के सर्वे सर्वा हितेंद्र ठाकुर का जन्मदिन, और इस कार्यक्रम को सिर्फ बहुजन विकास आघाड़ी नहीं बल्कि पूरा वसई तालुका विभिन्न कार्यक्रम के माध्यम से मनाता है। इसी जन्मदिन के अवसर पर बहुजन विकास आघाड़ी ने नालासोपारा पश्चिम बविया कार्यालय पर महिलाओं के लिए मुफ्त स्तन कर्करोग जांच शिविर का आयोजन किया। इस कार्यक्रम में महिलाओं के स्तन में होने वाले कैंसर जैसी भयानक बीमारी की जांच मेमोग्राफी के माध्यम से की गई। आपको बता दें कि प्राइवेट अस्पताल में इस जांच की शुल्क लगभग 5,000 के आसपास होती है, लेकिन बविया के माध्यम से यह जांच महिलाओं के लिए मुफ्त रखी गई। साथ ही मेमोग्राफी द्वारा कैंसर जांच यह कार्यक्रम वसई विरार तालुका में बहुजन विकास आघाड़ी के माध्यम से पहली बार आयोजित किया गया। इस कार्यक्रम में बहुजन विकास आघाड़ी के तमाम कार्यकर्ता साथ ही सभी पदाधिकारी उपस्थित रहे। ब्यूरो रिपोर्ट, वसई लाइव न्यूज, वसई विरार। आज बहुजन विकास आघाड़ी नालासोपारा शहर इथे आपले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त व आपले कामगार नेते राजूजी पाटील यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आपण महिलांच्या साठी एक स्तन चाचणी हा कार्यक्रम घेतलेला आहे। मेमोग्राफी तर्फे आपण स्त्रियांची स्तन चाचणी हे कार्यक्रम इकडे घेण्यात आलेला आहे। भारतामध्ये 30 ते 60 या वयोगटामध्ये स्तनाचा कर्करोग हा खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतो। जर आपण मेमोग्राफी दरम्यान जर त्याची टेस्ट केली आणि त्याचे जर निदान झाले तर तो 100% पूर्णपणे बरा होऊ शकतो। तर त्या उद्देशाने आम्ही दरवर्षी आमच्या लोकनेत्यांच्या वाढदिवसाला काही ना काही कार्यक्रम उपक्रम घेत असतो। तर त्याच आधारे आज आम्ही यावेळेला इकडे हा उपक्रम घेतला आहे। सदर उपक्रमामध्ये आज 30 महिला, उद्या 30 महिला, अशा 30 ते 60 महिलांची आपण स्तन चाचणी करणार आहोत आणि ती पूर्णपणे फ्री असणार। आपले आमदार लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महिलांसाठी मेमोग्राफीचा हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे। स्तनाचा कॅन्सरचे निदान या टेस्ट मार्फत इथे केले जाईल आणि खरोखर खूप अनेक कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे इथे केले जातात। या वेळेला मेमोग्राफीचा हे उपक्रम इथे घेण्यात आलेले आहे। महिलांसाठी जे खूप महागडे हे मेमोग्राफी असते, जवळपास 7,500 रुपये बाहेर याचे चार्ज केले जातात, आपल्या इथे संपूर्णपणे महिलांसाठी हा मोफत असा हा उपक्रम घेतलेला आहे। आज 30 महिला आणि उद्या 30 महिला, अशा 60 महिलांची मेमोग्राफी इथे केली जाणार आहे आणि अशा अनेक कार्यक्रम आपल्या बहुजन विकास आघाडीतर्फे केले जातात आणि महिलांसाठी सुद्धा भरपूर हे कार्यक्रम इथे केले जातात। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील विस्पते, गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली। डॉक्टर अनिल हेरूर सर हे त्यांचे सर्वे सर्व आहेत व आपलं बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब व आपले प्रथम महापौर राजीव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मेमोग्राफी कॅम्प आयोजित केलेला आहे। सदर मेमोग्राफी कॅम्पमध्ये जवळजवळ 60 ते 70 महिलांच्या आपण मेमोग्राफी टेस्ट करणार आहोत। आपण बघू शकता ह्या मशीनीमार्फत आपण इथे मेमोग्राफी जी आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, जे जसं आपण बघताल की ह्या म्हणजे धकाधकीच्या जीवनामध्ये कॅन्सर हा झपाट्याने वाढत चाललेला आहे आणि कॅन्सरमध्ये योग्य जर वेळी निदान जर झालं तर त्याचा उपचार करणं हा सोपं जातं आणि उपचार होऊन उपचार करून पेशंट बराही होऊ शकतो। तसेच बहुजन विकास आघाडीने आज आम्हाला सेवा करायची संधी दिलेली आहे, तरी मी सर्व महिलांना आव्हान असं करीन की या सदर शिबिराचा सर्व महिलांनी फायदा घ्यावा। बाहेर जर तुम्ही जर ही टेस्ट करायला गेलात तर ही खूप महाग टेस्ट आहे। आज बहुजन विकास आघाडी ज्या पक्षाने हा जो शिबिर लाभवलेला आहे त्याच्यामध्ये हे मोफत दरामध्ये म्हणजे तुम्हाला फ्री ऑर कॉस्टच ही टेस्ट दिलेली आहे, तर मी सर्व महिलांना आवाहन करीन की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। नमस्कार, आज 2 ऑक्टोबर आपणचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने इथे हा कार्यक्रम ठेवलेला आहे। महिलांसाठी खूपच चांगला कार्यक्रम आहे, कारण महिलांमध्ये कर्करोग, स्तनाचा कर्करोग ह्याचं प्रमाण जास्त आहे आणि ही टेस्ट बाहेर एवढी महाग आहे आणि आज त्यांनी म्हणजे बहुजन विकास आघाडी ह्या पार्टीने इथे विनामूल्य मोफत
ही शिबिर हे आयोजित केलेलं आहे। खरंच आम्हा महिलांसाठी खूप चांगलं उपक्रम त्यांनी केलंय आणि असे उपक्रम ते करत असतात आणि इथल्या महिलांना त्याचा फायदा होत आहे। तर बहुजन विकास आघाडीचे आम्ही धन्यवाद करतो। थँक्यू।